फॉरेक्स मार्केट आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 10 महिन्यात 1.5 परताव्याचे आमिष दाखवून सांगलीतील महिलेची तब्बल 13,22,250 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदरची फसवणुकीची घटना ही 11 सप्टेंबर 2022 ते 17 सप्टेंबर 2022 या कालावधीत जिल्हा परिषद समोरील सिद्धिविनायक फॉर्म बिल्डिंगमध्ये असणाऱ्या कॅप्रिज फायनान्शियल कन्सल्टन्सी या कार्यालयात घडली. या प्रकरणी दीपाली धोंडीराम पाटील यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित रमजान मेहमूद बुलारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दीपाली पाटील ही आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील विजयनगर येथे राहतात. संशयित रमजान मुलाणी याच्याशी त्यांची ओळख झाली होती. मुलाणी याचे शहरातील जिल्हा परिषद समोर असणाऱ्या सिद्धिविनायक फोरम बिल्डिंगमधील 3rd मजल्यावर कॅप्रिज फायनान्शियल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नावाचे कार्यालय आहे. संशयित मुलाणी यांनी ओळखीचा फायदा घेऊन दीपाली पाटील यांना फॉरेक्स मार्केट आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास 10 महिन्यात रक्कम 1.5 करून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी मुलाणी यांनी पाटील यांच्याकडून पहिला 8,50,000 इतकी रक्कम गुंतवणूक करून घेतली. गुंतवणुकीवरील परतावा म्हणून 3 वेळेस फक्त 42,750 रुपये दिले. मुद्दल 8,07,250 रुपये व त्यावरील फायदा न देता पाटील यांच्यासह इतर गुंतवणुकीदारांचे 5,15,000 रुपये परत दिले नाहीत. परताव्याबाबत पाटील यांनी पाठपुरावा केला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.